जिले में शिवसेना और शिवसैनिक पूरी तरह से शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के साथ है। शिवसेना सिर्फ बाला साहेब ठाकरे और उद्धव ठाकरे की है और वे हमारे नेता है। उद्धव ठाकरे की आखिरी सांस तक जिले के शिवसैनिक उनके साथ है, ऐसी प्रतिक्रिया शिवसैनिकों ने दी है। सदैव वंदने बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेले शिवसैनिक हे सदैव ठाकरे कुटुंबियाशी मातोश्रीशी आणि पक्षप्रमुख म्हणून सन्माननीय उद्धव साहेब यांच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नावाने आज या ठिकाणी घोषणा देतो। आपले भंडाराचे अपक्ष आमदार शिवसेना समर्पित मानले जातात, ते सुद्धा शिंदे गटासोबत जोडले गेले आहेत। या भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार हे महाविकास आघाडी राज्यातील जी महाविकास आघाडी तयार झाली होती त्या आघाडीला त्यांनी बाहेरून फक्त पाठिंबा दिलेला होता। शिवसेनेचे एक संबंधित आमदार होते ते काही शिवसेनेच्या धनुष्यबाण या सिंबलवरती निवडून आलेले नव्हते, त्यांच्यामुळे त्यांचा तो प्रश्न वेगळा आहे आणि आमच्या शिवसेनेच्या संघटनेचा हा पक्ष आमचा वेगळा आहे। ही निदर्शने आम्ही केवळ आणि केवळ एवढ्यासाठी करतोय की शिवसेना हा जो आमचा पक्ष आहे हा माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे। या पक्षावर दावा करणं, या पक्षाच्या चिन्हावर दावा करणं किंवा माझ्याकडे 54 आमदार आहेत तर माझी शिवसेना झाली असं होत नाही। शिवसेना ही फक्त उद्धव साहेबांची आहे आणि ती उद्धव साहेबांचीच राहील। त्यासाठी आम्ही उद्धव साहेबांचा आमचा सगळ्यांचा त्यांना सपोर्ट आहे हे दाखवण्यासाठीच आम्ही आज इथे निदर्शने करतो आहे की शिवसेनेचा बाप हा एकच आहे आणि ते आहेत केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे। त्यामध्ये जे काही पैशाच्या प्रलोभनाने केंद्र सरकारच्या माध्यमातून एक प्रकारचा महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि शिवसेना ही भंडारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये ग्रामीणमध्ये जी पसरलेली आहे हे शिवसेना फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे राष्ट्रवादाचे विचार याला प्रेरित होऊन हे संपूर्ण शिवसैनिक तेव्हाही त्यांच्या पाठीशी राहिले आजही आहेत समोरही राहतील। त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे काही शिवसैनिकांच्या माध्यमातून हे काही ज्या ज्या सभागृहामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून जातात ते आमचा आवाज आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जातात, परंतु त्यांचा गैरसमज झाला असेल का शिवसेनेमुळे आम्ही निवडून येत नाही आणि शिवसैनिक हे आमच्या पाठीमागे आहेत। तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शिवसैनिक हा बाळासाहेबांचा आहे, ते शिवसेना पक्षाच्या पाठीमागे आहे, हे त्यांच्या पाठीमागे राहणार नाही। आणि आमची एक विनंती आहे सर्वांना की जे काही झालं असेल त्यांनी पक्षाचा घर म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांनी यावं आणि आपले विचार मांडावं, माननीय उद्धव साहेबांनी बोलावं, जे काही निर्णय त्यांनी घरात बसून करावं, परंतु ते शिवसेनेच्या मुळावर जर उतरले असतील तर आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्या या ठिकाणी निषेध करू आणि संपूर्ण शिवसैनिक हे शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभे राहतील या ठिकाणी मी ती गवाही देतो।